नमस्कार, आवाज मराठी न्यूज चॅनल्स मध्ये सर्वांचं स्वागत। जळगाव शहरातील अत्यंत महत्वाची बातमी आम्ही घेऊन आलोय। शहरातील बजरंग पूल परिसरातील अतिक्रमण काढताना भाजप कार्यकर्ते संतप्त झाल्याचा प्रकार घडलाय। एकीकडे देशात, राज्यात आणि जळगाव शहरातील महानगरपालिकेत देखील भाजपची सत्ता आहे। असं असताना देखील सत्ताधारी भाजपच्याच कार्यकर्त्यांना विकास कामांदरम्यान का संताप करावा लागतोय? त्याचप्रमाणे महापौर सीमा भोळे या घटनास्थळी आल्यानंतर देखील त्यांना का काढता पाय घ्यावा लागतोय? या सर्व घडामोडींवर प्रकाश टाकणारी बातमी आम्ही घेऊन आलोय। पाहूयात नेमकं काय घडलंय ते। जळगावच्या महापौरांना का थांबवावे लागले मीडियाला? अतिक्रमण काढताना महापौरांनी का घेतला काढता पाय? शहरातील विकास कामांना भाजपच्याच कार्यकर्त्यांचा होतोय का विरोध? बजरंग पुलाजवळील अतिक्रमण काढताना भाजपचे कार्यकर्ते संतप्त। हा सर्व प्रकार आहे जळगाव शहरातील बजरंग पूल जवळ असलेल्या नाल्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी दाखल झालेल्या मोहिमेदरम्यानचा। बजरंग पुलाचं गेल्या वर्षीच काम झालंय, परंतु या पुलात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचतं। त्याचं योग्य पद्धतीनं ड्रेनेज व्हावं, त्याचप्रमाणे शहरातील शिवाजीनगर उड्डाण पुलाचं जे काम सुरू आहे त्यामुळे जी वाहतूक वळवण्यात आली आहे ती या बजरंग पुलाच्या मार्गानं वाहतूक जात असते, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वाहतुकीची कोंडी दूर होते। ही कोंडी दूर व्हावी यासाठी जळगाव महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांनी मंगळवारी नाल्यावरील अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला। मनपाचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी खान हे नागरिकांना अतिक्रमण काढण्यासंदर्भात समजवित असताना परिसरातील भाजप कार्यकर्ते तथा गेल्या निवडणुकीत नगरसेवक पद अत्यंत कमी मताने हुकलेले सागर पाटील त्या ठिकाणी आले। नागरिकांच्या अडचणी समजून घेत असताना मध्यस्थी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु नागरिकांच्या अवास्तव मागणीमुळे म्हणजेच अतिक्रमण काढण्यासाठी किमान पावसाळा जाऊ द्यावा अशा मागणीमुळे अधिकाऱ्यांनी देखील त्याला नकार दिला। त्यामुळे वादावादी निर्माण झाली आणि सागर पाटील यांनी देखील अधिकाऱ्यांना कशा प्रकारे दम भरलाय ते देखील आपण बघूयात। यानंतर खुद्द महापौर सीमा भोळे घटनास्थळी आल्या, परंतु त्यांना देखील सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी देखील नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। समजूत काढत असताना जेव्हा त्यांना कळलं की या ठिकाणी नागरिक समजून घेणार नाही, त्यावेळी मात्र आणि भाजप कार्यकर्त्यांचा संताप या दोन्ही गोष्टी बघितल्यानंतर त्यांनी मात्र या घटनास्थळावरून काढता पाय घेतला। शिवार आहे, दोन शिवार वेगळे झाल्यामुळे प्रॉब्लेम येतो, कुठे कमी करतो, कुठे जास्त करतो,
या शिवारचा जो हाईट पॉइंट आहे ना हा एकदम एक्झॅक्ट आहे आणि नाला इकडून सगळं वाईंडिंग इकडनं दिली गेली आउटवरती पण तुमच्या पावसाळ्यात पुढे काय एवढं वर्ष पुढे पावसाळ्याचं पाणी जर आमच्या घरात कारण शहराचं पाणी जर इथून जातं असं पण रस्त्यावर पाणी येतात आहे मग तेच पाणी जर आमच्या घरात बरं तुमचं असं आहे का की तुम्ही आज बोलता तर पावसाचा प्रॉब्लेम काय तुम्ही सॉल्व करणार पूर्ण शहराचं पाणी जर इकडे येत तर मग ते पाणी आपल्या घरात नाही जाणार का या दरम्यान मीडियाच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मीडियाशी बोलण्यास चक्क नकार दिला जळगावच्या महापौरांना का थांबवावे लागले मीडियाला अतिक्रमण काढताना महापौरांनी का घेतला काढता पाय शहरातील विकास कामांना भाजपच्याच कार्यकर्त्यांचा होतोय का विरोध बजरंग पुलाजवळील अतिक्रमण काढताना भाजपचे कार्यकर्ते संतप्त खरं तर एकीकडे देशात राज्यात भाजपची सत्ता आहे त्याचप्रमाणे जळगाव महापालिकेत देखील भाजपची एकहाती सत्ता आहे असं असताना देखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून व महापौरांकडून होणारा हा सर्व प्रकार नागरिकांसाठी आश्चर्यकारक होता पावसाळ्यात होणारे हाल नाल्याला येणारे पाणी त्याचप्रमाणे आता शिवाजीनगर पुलाची वाहतूक या मार्गाने होत असल्यानं होणारी वाहतुकीची कोंडी अशा तिहेरी संकटात सापडलेल्या या परिसरातील नागरिकांच्या संकटात अतिक्रमण व राजकारणाची अधिक भर पडल्याचं चित्र पाहावयास मिळालं अखेर दुपारी 2 वाजेच्या सुमारास अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली आणि दिवसभर सुरू असलेल्या गोंधळानंतरही अतिक्रमण काढणं सुरू झाल्यानं संकटात असलेल्या या नागरिकांच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी वाहू लागलं शहर विकासाचं स्वप्न दाखविणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडून तरी नागरिकांना या प्रकारचं हिणवणं बंद करावं त्यांच्या संकटांना योग्य मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करावा
केवळ मताच्या जुळवाजुळवीसाठी राजकारण न करता चांगल्या मानसिकतेतून समाजकारण करावं अशी मतं नागरिकांनी यावेळी व्यक्त केली आहेत. परंतु कार्यकर्ते यात कितपत सार्थकी उतरवतील हे मात्र येणारा काळच ठरवेल. शहरातील इतरही ताज्या घडामोडी आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येणार आहोत, पण त्याआधी तुम्ही आमचं आवाज मराठी युट्यूब चॅनल अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भरपूर असं शेअर करा. त्याचप्रमाणे तुम्हाला ही आजची बातमी कशी वाटली या संदर्भातल्या प्रतिक्रिया त्या देखील आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.